नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुणे महापालिकेत आज वर्ष 2020-21 साठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 7,390 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकाच्या तिसऱ्या पानावर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो छापल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाकडून आक्षेप घेण्यात आला. भाजपचे महिला अत्याचाराच्या संवेदनशील विषयावर आंदोलन, मात्र अनेक नगरसेवक गैरहजर. आणि खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला YCM रुग्णालयाचा आढावा, डॉक्टरांचे कान टोचले. आता बातम्या सविस्तराने. पुणे महापालिकेत आज वर्ष 2020-21 साठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 7,390 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी वर्ष 2020-21 साठीच 6,229 कोटींचं अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केलं. या अंदाजपत्रकात तब्बल 1,000 कोटींची भर घालत स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 7,390 कोटींचा अंदाजपत्रक मांडलंय. यंदाच्या अंदाजपत्रकानुसार शहरातील 50 वाहनतळांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. या कामासाठी 1 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच शहरातील ऐतिहासिक गणेशोत्सवाचा समग्र इतिहास आणि विधायक रूप यांचं दर्शन घडवण्यासाठी जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव संग्रहालय उभारलं जाणार आहे. या कामासाठी 5 कोटींची विशेष तरतूद देखील करण्यात आली आहे. याचबरोबर भाडेतत्वावरील बस आणि 700 बस तसेच 440 CNG बस यांचा समावेश करून PNG च्या ताब्यात 3,041 बस उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. पद्धतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा भामा असल्याची योजना या वर्षी मार्गी लावण्याचे नियोजन आहे. या वर्षी मागील सातत्याने त्या ठिकाणचे माजी आमदार जगदीश मुळीक आत्ताचे शहर अध्यक्ष यांनी सातत्याने त्याला पुरवठा करून आता ही योजना पूर्णत्वाला येण्याच्या मार्गावर लष्कर जल केंद्र पुनर्विकासाची आवश्यकता लक्षात घेऊन या प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. लष्करासह शहराच्या पूर्व भागातील हडपसर आणि काही मध्यवर्ती पेटांना लष्कर जल केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. हे जल केंद्र 125 वर्ष जुने आहे. या केंद्रातील साठवण टाक्या स्लॅब तकलत झाल्या असून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. त्यामुळे या जल केंद्राचा पुनर्विकास करून अंदाजपत्रकाच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला. तर तिसऱ्या पानावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो छापण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आक्षेप घेत याबद्दल निषेध नोंदवलाय. याबाबत खुलासा द्यावा, अन्यथा आम्ही सभागृह चालू देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ सभागृहाचं कामकाज थांबवण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो मागील पानावर छापण्यात कोणताही हेतू नव्हता, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. तसेच त्याबद्दल संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन पुढील बैठकीला पहिल्या पानावर फोटो घेण्यात यावा, असे त्यांनी आदेशही दिले. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भाजपाच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्येही आंदोलन केलं गेलं. मात्र इथे आंदोलनाचा पूर्त फज्जा पडल्याचं पाहायला मिळालंय. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचे तब्बल 90 नगरसेवक आहेत, मात्र या आंदोलनाला बहुतांश नगरसेवक गैरहजर होते. आंदोलनातील उपस्थितांपैकी बघ्यांचीच गर्दी जास्त असल्याचे इथे बघायला मिळालं. त्यामुळे स्त्री अत्याचारसारख्या संवेदनशील विषयांवर आंदोलन करतात ज्या शहरात सत्ता तेथील सर्व पदाधिकारी एकत्र येत नसतील तर त्यांना या विषयाचं किती गांभीर्य आहे हे यावरून स्पष्ट होतं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही भाजपाच्या या आंदोलनावर टीका करत 5 वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले ते पाहावे, म्हणजे त्यांना आंदोलन का करतोय याचा संभ्रम होईल, असा टोला लावलाय.
महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2 महिन्यानंतर पुन्हा याचा रिव्ह्यू होईल, कारण मी नेहमी जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा आधीचं चित्र मी एकदा पाहून घेतो, नंतर 2 महिन्यानंतर याचं पुन्हा एक चित्र नक्कीच पाहिलं जाईल. त्यानंतर याच्यातल्या ज्या ज्या तक्रारी होत्या, ज्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत, या सगळ्या समस्यांची चर्चा अधिकाऱ्यांशी केलेली आहे. त्यासंदर्भात 2 महिन्यामध्ये याचा अहवाल मागितलेला आहे. त्याचबरोबर YCM मध्ये होत असलेली उपकरण खरेदी आणि त्या उपकरण खरेदीच्या माध्यमातून नक्की ती उपकरणं किती सद्यस्थितीमध्ये सुरू आहेत याचाही अहवाल मागितलेला आहे. काही उपकरणं 2012 प्रोक्युअर झालेली, अजूनपर्यंत त्याचा वापर झालेला नाही आहे. जे प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न होता त्या प्रेझेंटेशनमध्ये खरं तर PG इन्स्टिट्यूटवर जास्त फोकस होता, परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे की रुग्णसेवा हे हॉस्पिटलचं पहिली गोष्ट आहे. निवारा शेड असेल बाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी, त्यानंतर एकूण पेशंट केअरच्या बाबतीत हॉस्पिटलच्या ज्या अडचणी आहेत त्याही प्रशासनाच्याही अडचणी जाणून घेतल्या, डॉक्टरांच्या ज्या अडचणी आहेत त्याही जाणून घेतल्या, आणि यानंतर 2 महिन्यामध्ये पुन्हा आपण एकदा रिव्ह्यू करू. 2 महिन्यानंतर रिव्ह्यू केल्यानंतर यात काय काय सुधारणा आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी पेशंट फ्रेंडली होण्याच्या दृष्टीनं एक पेशंट इन्फॉर्मेशन डेस्क, जो पेशंटला खरं तर शासकीय योजनांची माहिती देऊ शकेल, मग ती आयुष्मान भारत असेल, ती महात्मा फुले आरोग्य योजना असेल, या गोष्टींबाबतची माहिती देणारा एक पेशंट फ्रेंडली डेस्क, एक पेशंट इन्फॉर्मेशन डेस्क याची एक तरतूद करावी अशी मी विनंती प्रशासनाला केलेली आहे. आणि त्याचबरोबर एकूण उपकरणांची झालेली खरेदी असलेली प्रस्तावित खरेदी आणि त्यानंतर त्यांचा होणारा वापर या संदर्भातला एक संपूर्ण अहवाल हा प्रशासनाकडे मागवलेला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांना खासदारपदी निवडून दिल्यानंतर अनेक दिवस त्यांच्या शहराकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र मागील काही दिवसापासून पिंपरी चिंचवड शहराकडे खासदार अमोल कोल्हे यांचे लक्ष वाढले. खासदार अमोल कोल्हे यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट देत समस्यांचा आढावा घेतलाय. पिंपरी चिंचवड शहरातील YCM रुग्णालयास खासदार अमोल कोल्हे यांनी भेट देऊन रुग्णांची सविस्तर चौकशी करत या ठिकाणी सेवेत असलेल्या डॉक्टरांना काही महत्त्वाचे सल्लेही डॉक्टर अमोल यांनी दिलेत. डॉक्टरांनी आपापसातील वाद मिटवून रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे असे सांगत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी YCM डॉक्टरांचे चांगलेच कान टोचलेत. डॉक्टरांच्या भांडणात समन्वयातून मार्ग काढावा. दरम्यान कोल्हे यांनी प्रत्येक विभागात जाऊन सविस्तर माहिती घेतली. नाही, पूर्णपणे आपण हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर आहे असं इतक्या लवकर म्हणता येत नाही, कारण तुम्हीच म्हणणारा डॉक्टर आहे, त्यामुळं पद्धतीनं आधी इन्स्पेक्शन झालं, मग एक्झामिनेशन होईल, मग इन्व्हेस्टिगेशन्स होतील, मग डिफरन्शियल डायग्नोसिसवर येऊ, त्यामुळे एवढ्या लवकर निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. पण नक्कीच याच्यावर माझी बारीक नजर असणार आहे आणि त्यामुळे या बाबतीत आपल्याला जे जे चांगलं करता येईल. एकूण 2 गोष्टी आहेत, एक YCM हॉस्पिटल ही एक गोष्ट आहे आणि याच्या पलीकडे जाऊन एकूण महापालिकेची आरोग्यसेवा ही एक दुसरी गोष्ट आहे. तर महापालिकेची आरोग्यसेवा या गोष्टीवर आपण सविस्तर लवकरच बोलू. म्हणजे भोसरीमधलं जे प्रस्तावित 100 खाटांचं जे हॉस्पिटल आहे ते पूर्ण तयार असूनही ते का सुरू होत नाही या संदर्भातलाही अहवाल मागवलेला आहे. आणि त्याचबरोबर या संपूर्ण आरोग्यसेवेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा असेल, यामध्ये अनेक पेशंट्स हे जुन्नर, आंबेगाव, खेड इकडूनही रेफर होतात, यांच्या दृष्टीनं एक टर्शियरी केअर सेंटर असेल या दृष्टीनं या. आता घेऊया छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. किल्ले सिंहगडावर राजाराम महाराज जयंती सोहळा राष्ट्रसेवा समूहाच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज स्मारक समितीने आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 गडपूजनाने झाली. राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुलभाऊ पोफळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती राजाराम यांच्या समाधीचे पूजन राजमाता जिजाऊ महिला महासंघाच्या अध्यक्षा स्मिताताई पोकळे आणि महासंघाच्या महिला सदस्य यांच्या हस्ते झाले.
प्रमुख कार्यक्रमाद्वारे छत्रपती राजाराम महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी बोलताना इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी छत्रपती राजाराम महाराज म्हणजे मुसद्दी, नीतिमान, राजकार धुरंधर आणि तेवढेच नव्हे तर धैर्यवान राजा असल्याचे नमूद केले. त्या समितीच्या वतीने यावर्षी किल्ले सिंहगड ट्रेकिंग स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामधील विजेत्यांना पारितोषिकाचे प्रदान करण्यात आले. स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांची जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रसेवा समूह, त्याचप्रमाणे राजाराम महाराज जयंती स्मारक समितीच्या वतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. आज आपण या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रसेवा समूहचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुलभाऊ पोकळे, त्याचप्रमाणे ज्यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे ते नंदकिशोरजी मते साहेब, की ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीच्या कौशल्याने चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी महाराजांच्या संदर्भामध्ये माहिती घेऊन प्रचंड मोठ्या पद्धतीमध्ये माहिती संकलन केलेली आहे. 24 फूट लांबीच्या आकारात साकारलेला गजराज, 15 फूट लांबीचा आकार साकारलेला कृष्ण आणि त्याचबरोबर ऊर्जेची अनेक रूपे दाखवणारी चित्रे पुणेकरांसाठी आकर्षण ठरत आहेत. 12x5 फूट, 15x5 फूट आणि तब्बल 24x5 फूट लांब चित्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. निमित्त आहे कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राम या ठिकाणी आयोजित चित्रकार निलेश पवार यांची एनर्जी या चित्रपटाचे. मोको डिझाईन स्टुडिओच्या मुख्य वास्तुविशारद प्रीतिका मांजरेकर आणि कोलते पाटील डेव्हलपर्सच्या संचालिका सुनीता कोलते यांच्या हस्ते या चित्रपट प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ही सर्व चित्रे एअरब्रश पेंटिंग म्हणून ओळखली जातात. इतक्या मोठ्या आकारातील चित्रांचे भरवण्यात येत असलेले हे पुण्यातील पहिलेच प्रदर्शन आहे हे विशेष. मेरा ये पेंटिंग का जो स्टाइल है वो स्प्रे पेंटिंग है और ये कैनवास के ऊपर कुछ वुडन ऐसा काम किया है और लॉन्ग साइज ह्यूज साइज में काम करना मुझे दिखाना था और ये काम मैं अराउंड 4 महीने से काम कर रहा हूँ इसमें. और ये जो काम कर रहा था उसमें बहुत सारे प्रॉब्लम्स आ गए लेकिन फिर भी मैंने ये काम कर दिया है. पुनः एक नज़र हेडलाइंस पर. पुणे महापालिकेत आज वर्ष 2020-21 साठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 7,390 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकाच्या तिसऱ्या पानावर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो छापल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाकडून आक्षेप घेण्यात आला. भाजपचे महिला अत्याचाराच्या संवेदनशील विषयावर आंदोलन, मात्र अनेक नगरसेवक गैरहजर. आणि खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला YCM रुग्णालयाचा आढावा, डॉक्टरांचे कान टोचले. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.